प्रत्येक पक्षाचा नेता इथं येतो आणि तुम्हाला उजनीचं पाणी आणून देतो म्हणून गाजर दाखवून लातूरकरांचे मते मिळवण्याचा प्रयत्न करतात. या सर्व पक्षीय नेत्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही लातूरचा हा पाणी प्रश्न सोडवणार आहेत की नाही. मोदी फॅक्टर 2014 जो होता तो यावेळेला दिसत नाही, आणि ज्या पद्धतीनं त्याचा जर फटका म्हणाल तर 100% भाजपलाच फटका बसेल. डॉक्टर काळगेंच्या रूपानं तो गेलेला जो काही लिंगायत समाजाचा पर्सेंटेज आहे तो परत काँग्रेसकडे शिफ्ट होईल. आणि जर काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे निवडून आले तर याचं 100% नाही 200% श्रेय अमित विलासराव देशमुख यांना जाणार आहे. हा उमेदवार दिला तर ही कुठल्या जातीला त्याचा फायदा होईल, किंवा त्या जातीचा उमेदवार दिला तर त्या जातीची मतं आपल्याकडे कशी वळवता येतील याच्यावरच आपण आज मितीला राजकारण झालेलं बघतोय. लिंगायत मतदान हे आपल्याकडे कसं डायव्हर्ट करून घेता येईल हाच सर्वात महत्वाचा फॅक्टर डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यामध्ये काँग्रेसनं जमेची बाजू म्हणून या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. जत्रा लोकशाहीची चर्चा लातूरची. सध्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, इथं भारतीय जनता पार्टीकडून एका बाजूला सुधाकर शृंगारे उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी काळगे हे काँग्रेसकडून उभे आहेत. अर्थात इथं फाईट टप आहे असं दिसत आहे. आणि इथं नेमकी काय राजकीय कॅल्क्युलेशन्स आहेत याविषयीच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इथले दोन वरिष्ठ पत्रकार आहेत. माझ्यासोबत शशिकांत पाटील सर आहेत आणि माझ्यासोबत शिवशंकर बोपचंडे सर आहेत. सर, तुमचं विशेष भारीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. अर्थात असं आहे की इथं फाईट टप आहे असं दिसतंय आपल्याला. हा जो मतदारसंघ आहे हा राखीव मतदारसंघ आहे. एकंदरीत सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे असं दिसतंय. लातूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर ही 17व्या लोकसभेमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघात ही चुरशीची लढत आहे यावेळेस. तसं बघायला गेलं तर मागच्या 11 निवडणुकीमध्ये या ठिकाणाहून काँग्रेस जिंकून आलेली आहे, त्यामुळे हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा राज्यातच नव्हे तर संबंध देशभरामध्ये ओळखला जायचा. इथे काँग्रेसचे खूप दिग्गज नेते होऊन गेले, अजूनही नेते आहेत, ज्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख असतील, माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, किंवा माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर असतील. असे दिग्गज राजकारणी लातूरनं महाराष्ट्राला दिलेले आहेत, देशाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे दिग्गज राजकारण्यांचा जिल्हा म्हणून सुद्धा लातूरकडे बघितलं जातं. आपण जर बघायला गेलं तर लातूर हा काँग्रेसचा गड का, तर 1980 ते 2004 अशा सलग 7 लोकसभा निवडणुकीमध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. मग या काळामध्ये ते फक्त लातूरचेच खासदार राहिले नाही तर त्यांनी देशामध्ये म्हणजे केंद्रामधल्या वेगवेगळ्या सरकारमध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये वेगवेगळी मंत्रिपदंसुद्धा भूषवली. 2004 त्यांचा पराभव भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी केला. पहिल्यांदा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, मात्र त्यांचं राजकीय नेतृत्व एवढं मोठं होतं त्यामुळे सोनिया गांधींनी त्यांना थेट दिल्लीमध्ये बोलावलं आणि राज्यसभा देऊन त्यांना देशाचं गृहमंत्रीपद दिलं. म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव 8व्यांदा झाला पण तरीसुद्धा त्यांना देशाचं गृहमंत्रीपद भूषवता आलं. त्याच्यामुळे हा काँग्रेसचा असा बालेकिल्ला असलेला लातूर 2009 मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये जर आपण बघायला गेलं तर लातूर हा राखीव झाला अनुसूचित जातींसाठी. आणि त्यावेळेस कोल्हापूरचे तुमच्या इचलकरंजीचे जयवंतराव आवळे हे काँग्रेसचे नेते दलित नेते आहेत, ते त्यांना या मतदारसंघातनं विलासरावांनी लातूरला आणलं. आणि अवघ्या काही दिवसामध्ये विलासरावांच्या करिश्माई नेतृत्वामुळे लातूर लोकसभेतल्या मतदारांनी विलासरावांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जयवंतराव आवळे यांना निवडून दिलं. त्यांचा निसटता विजय जरी झाला तरी त्याच्यानंतर विलासरावांचं निधन झालं 2012 आणि 2014 ते 2019 ह्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये लातूरचा हा जो गड आहे तो भाजपकडे सरकला. 2014 भाजपचे डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे निवडून आले. 2019 भाजपनं आपला उमेदवार बदलला आणि सुधाकर शृंगारे जे आता 2024 निवडणुकीमध्ये सुद्धा उमेदवार आहेत, तर 2019 सुधाकर शृंगारे हे काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव करून ते या मतदारसंघातून निवडून आलेत. आणि आता 2024 आपण जसं सांगितलं की काँग्रेसतर्फे डॉक्टर शिवाजी काळगे आणि भाजपतर्फे सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. आणि यावेळेस ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे. चुरशीची का म्हणतो मी, कारण 2014 आणि 2019 मोदी लाटेमध्ये या दोन्ही जागा भाजपाकडे सरकल्या, मग तिथं विलासरावांचं नसणं, काँग्रेसचा जो म्हणजे विलासरावांचा गड मराठवाड्यांनी लातूर मानला जायचा आणि त्यांचं नेतृत्व नसल्यामुळं थोडीशी काँग्रेसची परिस्थिती तिथं खिळखिळी झाली. आणि
त्या ठिकाणी भाजपने बाजी मारली आणि एकूणच मोदी लाटही आपण त्या काळामध्ये बघितली. काँग्रेसच्या 2014 राज्यभरातच 2 जागा आल्या होत्या आणि गेल्या वेळेस 1 जागा चंद्रपूरची आली होती बाळू धानोरकरांच्या रूपामध्ये. तर एकूणच मोदी लाट होती आणि यावेळेस ही परिस्थिती का वेगळी आहे तर यावेळेस काँग्रेसनं हा स्थानिक उमेदवार दिले. 2019 काँग्रेसचा स्थानिक उमेदवार नसल्यामुळं काँग्रेसला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मच्छिंद्र कामत जे होते त्यांचा संपर्कही म्हणावा तसा नव्हता. मात्र यावेळेस डॉक्टर शिवाजी काळगे जे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत मागच्या 26 वर्षापासून लातूरमध्ये ते त्यांच्या वैद्यकीय सेवा लातूरमध्ये या ठिकाणी देत आहेत. त्यामुळे हा लोकल उमेदवार असल्यामुळं आणि मालाजंगम अनुसूचित जातीमध्येच मालाजंगम नावाची ही जात येते आणि मालाजंगम ही जात ह्या जातीचा उमेदवार दिल्यामुळे लिंगायतांचे धर्मगुरू हे जंगम असतात आणि लिंगायत वोटर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं लिंगायत समाज हा म्हणजे मोठ्या संख्येनं काळगेंच्या बाजूनं उभा टाकेल असा काँग्रेसचा आजही दावा आहे आणि हा एक प्लस पॉईंट आहे. आणि ह्याला दुसरी आणखीन जोड आहे जरांगे पाटलाचं जे आंदोलन झालेलं आहे त्याच्यामुळं मराठा समाज हा कुठे ना कुठेतरी सत्ताधारी भाजपकडनं दुखावला गेलेला आहे किंवा मराठा आरक्षण म्हणावं तसं पदरात पडलेलं नाही आहे जे OBC प्रवर्गातनं द्यावा अशी जरांगे पाटील यांची मागणी होती. त्यामुळे मराठा वोट पण हा काँग्रेसच्या पाठीमागे आहे असं काँग्रेसचे नेते दावा करत आहेत. याशिवाय मुस्लिम मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणात हा काँग्रेसच्या पाठीमागे आहे. एकूणच भाजपचं जे हिंदुत्वाचं राजकारण आहे त्याला मुस्लिमांचा असलेला विरोधही बघता आणि इतर जातीचासुद्धा मोठा पाठिंबा असा दावा काँग्रेस नेते करत आहेत. मात्र मोदींचा जो करिश्माही मोदींची जी जादू आहे ती आजही कायम असल्यामुळं भाजपचे सुधाकर शृंगारेच विजय होतील असा दावा भाजपकडनं केला जातोय. माझ्यासोबत दीपरत्न निलंगेकर सर सुद्धा आहेत आणि ते वरिष्ठ पत्रकार आहे. सर आता असं आहे की सुधाकर शृंगारे यांना भाजपनं उमेदवारी दिली पाठीमागं, यावेळेसही सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली आहे, काय बेसिसच्या आधारावरती त्यांना ही उमेदवारी दिली गेली असाव्यास तुम्हाला दिसत आहे? बेसिसचा विचार जर केला तर त्यांचं जे स्वभाव आहे एकंदरीत की एक राजकारणी म्हणून लातूर जिल्ह्याचं जे काही वैभव आहे की याच्यामध्ये कुठेही डिस्टर्ब सुधाकर शृंगारेंचा मागच्या कालावधीमध्ये झालेला नाही. उलट जर त्यांची जमेची बाजू बघायची झाली तर त्यांनी वेगवेगळे धार्मिक उत्सव जे असतील लातूर जिल्ह्यामध्ये साजरे होणारे यामध्ये वेगळे पण कसं येईल त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. अनेकांना दानधर्म करण्याचं काम हे मागच्या 5 वर्षामध्ये सुधाकर शृंगारे यांनी बिनबोबटपणे केलेलं आहे आणि त्याचं गुडविलच एकंदरीत त्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटिकली डिस्टर्ब जो असतो की एखाद्या पक्षामध्ये एक मातब्बर खासदार झाला आहे आणि दुसऱ्याच्या दारावरची गर्दी कमी करून आपल्या दारावर वळवून घेत आहे किंवा एक राजकारणामध्ये आपलं वैभव ते स्वतः निर्माण करत आहेत, अशा प्रकारचं कुठलंही वागणं गेल्या 5 वर्षामध्ये खासदारकी त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांच्याकडून झालेलं नाही हे जिल्ह्याच्या दृष्टीनं. आणि मी तर म्हणेन लातूर जिल्ह्यामध्ये जर एखादं कुठल्याही पक्षाचं तिकीट घ्यायचं असेल ही रिझर्वेशनची जागा आहे आणि ही रिझर्वेशनची जागा असल्यामुळे जर ताटाखाली बसूनच तुम्ही जर तिकीट मागत असाल तर तुम्हाला तिकीट दिलं जातं हे मागची अनेक वर्षाची परंपरा पाहिली असता. अशाच प्रकारे हे तिकीट रिझर्वेशनचं मिळतं आणि हे खासदार जरी झाले असले तरी त्यांच्या वागण्यातून खासदारकीचा जो रुबाब आहे हा कुठेही दिसून आला नाही आणि ही त्यांची एक जमीची बाजू त्यांना तिकीट मिळण्याच्या पाठीमागची असेल असं चर्चा आहे आणि यामुळेच ते मिळालं आहे. या पद्धतीचं सांगितलं तरी ते काय वावगं ठरणार नाही. त्यांचे रिमोट कंट्रोल कोण आहे असं वाटतं? सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये सत्ता होती देशात तर सत्ता होतीच त्यावेळेला सुरुवात ज्यावेळेला त्यांच्या तिकिटाची मागच्या टर्मची झाली त्यावेळेला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून हे तिकीट आलं आहे आणि तेच त्यांचे रिमोट कंट्रोल असतील असा एक काय म्हणतात चर्चा त्यांच्या त्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे पहिल्या निवडणुकीच्या वेळेला होती तेच रिमोट कंट्रोल राहतील असं वाटत होतं. पण तसं त्यांनी नंतरच्या कालावधीमध्ये कुठं जाणवू दिलं नाही आणि भारतीय जनता पार्टीची मधल्या कालावधीमध्ये सत्ताही गेली यांचं पालकमंत्रीपदही गेलं त्यामुळं जो एक जे काय वर्चस्व एका खासदारावरती कमांडिंग ठेवण्याचं जे काय वर्चस्व ज्याचा अर्थच रिमोट कंट्रोल असा केला जातो तशा प्रकारे कुणाच्या हातात राहिलं असं दावा करणं हे आता या ठिकाणी कोणाचं नाव घेऊन तो दावा करणं हे या ठिकाणी चुकीचं ठरलं.
सर आता असं आहे गुप्तांनी सर असं आहे की जातीय कॅल्क्युलेशन्स जे आहेत त्या जातीय कॅल्क्युलेशनच्या आधारावरती यावेळेस काँग्रेसनं काहीतरी एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे का असं दिसतंय का, कारण त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार एका वेगळ्या समाजाचा दिलेला आहे, त्यामुळं काही मतविभागणी दिसते का तुम्हाला, याचा काँग्रेसला फायदा होईल असं दिसतंय का, काय वाटतंय? नाही काय ना की लातूर लोकसभामध्ये मराठा आणि लिंगायत आणि मुस्लिम तिन्ही समाजांचं प्राबल्य आहे, सोबत आंबेडकरी समाज आणि दलित समाजाचंही मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. पण काँग्रेसनं आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे काँग्रेसचा मतदार जो आहे तो प्रामुख्यानं लिंगायत समाज आहे, दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे. मागच्या 7 वेळेस चाकूरकरांनी ह्या लोकसभेचं प्रतिनिधित्व केल्यामुळं बराचसा लिंगायत समाज काँग्रेसशी जुडलेला आहे. पण 2009 चाकूरकरांचा पराभव झाला, त्यानंतरच्या 2004 चाकूरकरांचा पराभव झाला, त्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुका तो हळूहळू हळूहळू टक्का जो आहे ना तो BJP शिफ्ट झालेला आहे, हे ना करता येणारच नाही. आणि 14 आणि 19 ह्या दोन्ही लोकसभा निवडणुका तर तो टक्का प्रचंड प्रमाणावर गेलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की डॉक्टर काळगेंच्या रूपानं तो गेलेला जो काही लिंगायत समाजाचा पर्सेंटेज आहे तो परत काँग्रेसकडे शिफ्ट होईल. त्याचबरोबर जरांगे पाटलांचं एक मोठं वेव आहे सध्या, इंटरनल वेव आहे, ती ओपनली आहे इंटरनली आहे, आणि ती मला वाटतंय अंतरावली सराटीच्या नंतर सगळ्यात जास्त जर त्यांना प्रतिसाद तर संबंध महाराष्ट्रात मिळाला. पण लातूरमध्ये मग गादवड असेल, माटेफळ असेल, ही जी काही गावं आहेत तर गादवडमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आरक्षण निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतलेला होता, गावबंदी केलेली होती. त्याच्यामुळं मराठा समाज सोबत असेल असं जो काँग्रेसचा दावा केला आहे तो नेमका 7 तारखेपर्यंत किती मतपेटीत त्याचं रूपांतर होईल त्यावरच ते नंतर स्पष्ट होणार आहे. पण सध्या एकंदरीत असं जाणवतंय की मराठा समाज नाराज झालेला OBC आरक्षणामुळं. त्यानंतर गेल्या 3 निवडणुकात म्हणजे खास करून 14 आणि 19 तर बराच लिंगायत समाज गेलेला आहे, त्या 2 निवडणुकांत दुरावलेला लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज तर पूर्वीपासूनच काँग्रेसचा समर्थक राहिलेला आहे. मधल्या काळात वंचित सोबत MIची युती झालेली होती, त्यामुळे तो समाज वंचित सोबत होता. पण नंतरच्या काळात MIM आणि वंचितची युती तुटली, त्याच्यानंतर MIMचंही संपर्क दौरे कमी झालेले, पण तो परत एकदा समाज कुठंतरी काँग्रेससोबतच गेलाय का काय असं चित्र आहे. त्याच्यामुळं असं जाणवतंय सध्या की हे जे समाज काँग्रेसपासून दूर जग गेलेले होते मागच्या 2 निवडणुकात म्हणजे स्पेशली मराठा आणि लिंगायत, ते परत एकदा डॉक्टर काळगेंच्या उमेदवारीनं जारंगी पाटलांच्या आंदोलनामुळं जवळ येतात असं चित्र सध्या तरी दिसतंय मतदारसंघामध्ये. सर आता जसं यांनी मांडलं की मराठा प्लस लिंगायत प्लस SC समाज जो आहे विशेषतः आंबेडकरी समाज आहे, तर हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते काँग्रेस करू शकेल का, अर्थात मराठा समाजाच्या बाजून जर बोलायचं झालं तर तिथला एक म्हणजे मराठा आरक्षणाचा एक मोठा प्रश्न आहे, तर ती जी मतं आहेत ती काँग्रेसच्या बाजूने वळतील का खरेच खऱ्या अर्थानं, की मग त्याचा काय इम्पॅक्ट या मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसून येतो सध्याच्या घडीला? जरंगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी लातूर जिल्ह्यामध्ये होईल असा एक अंदाज आहे. कारण मागचे जे काही जरंगे पाटलांची आंदोलनं आहेत त्यामध्ये जर कडकडीत बंद असेल किंवा जे काही आंदोलनाची तीव्रता आहे की मराठवाड्यामध्ये जर वेगवेगळ्या जिल्ह्यात जर अनालिसिस केलं तर लातूर जिल्ह्यामधली तीव्रतासुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये जरंगे पाटलांना पाठिंबा देण्याची होती. आणि मधल्या कालावधीमध्ये जरंगे पाटील लातूरला एकदा येऊन गेले आणि त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे आवर्जून त्या ठिकाणी गेलेले होते. मग एकंदरीत जर बॅक द डोर पाहायचं झालं तर या आंदोलनाला एक त्यांनी समर्थन दिल्यासारखंच आहे आणि विधानसभेमध्ये देखील जरंगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी जाहीररित्या त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज देखील उठवलेला होता. मग हे एकंदरीत मागचं गणित पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जरंगे पाटलांचे जे काही समर्थक आहेत ते 100% काँग्रेसच्या बाजूनं जाऊ शकतात आणि त्याचा फटका हा 100% भारतीय जनता पार्टीला बसेल असा यामागचा अंदाज आहे. आणि दुसरं जे गणित आहे की जातीय फॅक्टरमधून की लिंगायत मतदान डायव्हर्ट होईल या निमित्ताने हे जे बोललं जातं आहे याच्यामध्ये दुसरा एक फॅक्टर लातूर जिल्ह्यामध्ये नव्याने निर्माण झालेला आहे की गेल्या अनेक वर्षापासून शिवराज पाटील चाकूरकर यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं, त्यांच्या सुनुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील निलंगेकर
ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन दाखल झालेले आहेत. केवळ त्याच दाखल झालेल्या नाही आहेत, तर त्यांच्या अगोदर बसवराज पाटील औशाचे जे माजी मंत्री राहिलेले आहेत ते देखील भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. तेच नाही तर उदगीर मधलं एक मोठं प्रस्त जे की कदाचित त्या ठिकाणी ती जागा रिझर्व जर नसती तर ते आमदार देखील राहिले असते की निटोरे साहेब हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. आणि हे तिन्ही मोठे नेते हे लिंगायत समाजाचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा याच्यातला जर फॅक्टर बघायचा झाला तर शिवराज पाटील चाकूरकरांनी मागे ज्या वेळेला काळगेसाहेब 2-3 निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत होते, तर सर्वात मोठा आडसर जर त्यांना कोण ठरला असेल तर शिवराज पाटील चाकूरकर हे ठरले होते. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की बा ही जागा पिछड्या लोकांची आहे आणि या ठिकाणी त्यांच्यापैकीच कोणतरी उमेदवार असला पाहिजे आणि त्यांच्यामुळे तिकीट मिळालं नाही हे जसं खरं आहे तसं स्वतः शिवराज पाटील देखील सांगतात की बा मीच म्हणालो होतो की हा उमेदवार नको. याची चर्चा मतदारसंघामध्ये ज्या आवाजामध्ये होत आहे ज्या रोषामध्ये होत आहे त्याचा देखील फटका थोडा बहुत बसू शकतो ना. म्हणजे जसं आपण आता हे सगळं अनालिसिसच चाललेलं आहे, आपण काय लोकांच्या मनातलं मतदान सांगू शकत नाही, पण हे जे लोक आहेत ह्या लोकांमुळे सुद्धा काही तर परिणाम होईलच ना. त्यामुळं फक्त या ठिकाणी आपण एकच दावा करू शकतो की हे प्लसमध्ये आहेत आणि ते नाही आहेत असं म्हणण्यापेक्षा आज या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघाची जागा रेसमध्ये आहे. ओके सर, आता असं आहे की लिंगायत समाजाचा वोट शेअर जो आहे विशेषतः लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. सरांनी जसं सांगितलं बसवराज पाटील असतील अर्चना पाटील असतील या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन खरंच भारतीय जनता पार्टीनं लिंगायत जी मतं आहेत ती त्यांच्या बाजूने वळवलेली आहेत का, नेते आले म्हणून लिंगायत समाज हा त्यांच्या बाजूने वळेल का असं दिसतंय का? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीनं जो डाव खेळलेला आहे, डाव खेळलेला म्हणण्यापेक्षा बसवराज पाटील असतील अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील ह्या स्वतःहून हे भाजपमध्ये गेल्याचं म्हणजे आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांनी हे या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणे भाजप हे जे नेते आहेत मग बसवराज पाटील असतील चाकूरकर मॅडम असतील किंवा राजेश्वर निटोरे असतील जसं निलंगेकरजीने सांगितलं तसंप्रमाणे ह्या तिघांचाही फायदा म्हणजे फक्त लिंगायत मतदारच नाही आता अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या शिवराज पाटील चाकूरकर ज्या आजही काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्या सुनबाई आहेत तर त्यांचा आवाका हा मोठा आहे. फक्त लिंगायत कम्युनिटी पुरतच नाही तर इतर समाजातली मतंसुद्धा भाजपकडे कशा पद्धतीने डायव्हर्ट करता येऊ शकतील याच्यासाठी भाजप प्रयत्नशील निश्चितपणे राहील. आणि मला दुसरा मुद्दा अजून एक सांगायचा आहे की मराठा समाजाचा आत्ता विषय निघाला दरांगे पाटील यांचा, तर लातूरमध्ये आज मितील आहे म्हणजे भाजपचे जे नेते आहेत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना देवणी तालुक्यातलं धनेगाव असेल किंवा शिरोळ तालुक्यातलं बोरोळ असेल या ठिकाणी या गावामध्ये सुद्धा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं की आधी आरक्षणाचं काय ते बोला. खरं तर भाजपचे हे नेते हे कायम आरक्षणाच्या समर्थनात राहिले आहेत मात्र राज्यस्तरावरलं नेतृत्व ओबीसी समाजामधला जो अध्यादेश काढायचा होता सगळे सोयऱ्यांचा त्या अध्यादेशामध्ये कमी पडल्यामुळं मराठा समाजाचा आजही रोष जरांगे पाटलांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसून येतोय. 2 दिवसापूर्वीच या घटना म्हणजे बोरोळ आणि धनेगावमध्ये संभाजी पाटील किंवा मग भाजपच्या इतर नेत्यांना भाजपला बसेल दिसतंय. निश्चितपणे याचा फटका भाजपलाच बसतोय कारण भाजपच्याच नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागते याशिवाय इतर पक्षांच्या नेत्यांनाही सामोरं जावं लागलं. पण ज्या आमदारांनी किंवा ज्या नेत्यांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ आवाज उठवला नाही अशांना याचा निश्चितपणे फटका बसेल अशी स्थिती आज मितीला लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. सर आता असं आहे की वंचितचा जो फॅक्टर आहे तो मागच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच मतदारसंघामध्ये इम्पॅक्टफुल ठरला होता. अर्थात त्यावेळेचे जे आघाडी सरकार होतं ते त्यांच्या 8 जागा या वंचितमुळं ह्या पिछाडीवर होत्या किंवा पडलेल्या होत्या असंही आपण म्हणू शकतो. अर्थात वंचितवरती बरेच ॲलिगेशन झाले पण सध्याच्या घडीला वंचितचा जो फॅक्टर आहे तो किती ताकदीनं पुन्हा या लातूर मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसतो आहे, त्याचा या निवडणुकीवरती काय परिणाम होईल का, झाला तर त्याचा तोटा हा ॲक्च्युअलमध्ये कुणाला होईल असं सध्या तरी दिसतंय. निश्चितपणे आपण जसं म्हणलात की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितनं खूप साऱ्या ठिकाणी हा काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसलेला आपण बघितलं. मग नांदेडमध्ये खुद्द अशोक चव्हाणांना सुद्धा फटका बसला 2019 आणि ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे असताना ते पडले. लातूरमध्ये सुद्धा गारकर नावाचे उमेदवार मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होते आणि त्यांना जवळपास 1,00,000 मतं
लातूर लोकसभा मतदारसंघातून पडलेली होती. मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे असल्यामुळं त्याचा एक खूप मोठा प्रभाव दलित समाजामध्ये असेल किंवा ओव्हरऑल वंचित घटकामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच आंबेडकरांच्या पाठीमागं प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागं शक्ती उभा करावी म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातलं मतदार हे 2019 मोठ्या संख्येनं वंचितच्या पाठीमागे गेल्याचं आपण बघितलं. यावेळेस मात्र वंचितचा हा जो उमेदवार आहे त्याची अजूनही म्हणावी तशी चर्चा. नरसिंह उदगीरकर त्यांचं नाव आहे, त्यांना वंचितकडनं उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. मुळामध्ये वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार शोधले मात्र त्यांना उमेदवार मिळाला नाही अशी सुद्धा एक दबक्या आवाजात चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि अजूनही त्यांच्या फारशा गाठीबिरी या मतदारसंघामध्ये कुठं असल्याचं आम्ही पत्रकार महोदयांनी अजून तरी ऐकलं नाही. आम्ही फुलटाईम पत्रकारितेमध्ये काम करतो त्याच्यामुळे वंचितचा हा फॅक्टर यावेळेस कितपत प्रभावी ठरेल हे सांगणं सध्या तरी म्हणजे धाडसाचं होईल. आणि याचा जरी फटका बसला तरी याचा फटका हा काँग्रेसच्या उमेदवारालाच बसणार आहे, त्याचा बेनिफिट हा भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो. पण यावेळेस वंचित फॅक्टर हा फारसा प्रभावी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये ठरेल असं मला वाटत नाही. सर आता असं आहे की आपण सुधाकर शृंगारे यांच्याबद्दल बोललो मात्र दुसऱ्या बाजूला शिवाजीराव काळगे आहेत, अर्थात काय नेमक्या बाजू असतील, खूबी असतील, जातीय कॅल्क्युलेशन हा मुद्दा आहे सर, की त्या आधारावरती काँग्रेसनं शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली सध्या. नाही, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की उच्च विद्याविभूषित हा उमेदवार लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये असायला पाहिजे अशी मागणी होती आणि कदाचित काँग्रेसनं त्याचा बेनिफिट्स डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो. दुसरं जातीय समीकरणाचं तर सखोल या ठिकाणी चर्चा झालेलीच आहे. त्याहीपेक्षा की भारतीय जनता पार्टी ने जो काही उमेदवार दिलेला आहे की त्यांनी कुठली कॉन्ट्रॉवर्सी ज्या खासदारांच्या माध्यमातून निर्माण झालेली नाही, कॉन्ट्रॉवर्सीचा कुठलाही विषय या खासदारांमुळे या 5 वर्षांमध्ये निर्माण झालेला नाही. आणि प्रतिमेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुधाकर श्रंगारे यांची प्रतिमा स्वच्छ प्रतिमा आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षांमध्ये जे काही केंद्राच्या योजना लातूरमध्ये येत होत्या त्या येण्याचा जो काही फ्लो होता तो फ्लो वाढवण्याचंच काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. कुठेही कमी करण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये त्यांच्या हातून झालेलं नाही. लातूर जिल्ह्याच्या रेल्वेचाच विषय बोलायचा झाला तर या ठिकाणी पीट लाईनचं जे काही काम आहे ते त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झालेलं आहे. की रेल्वे कोच फॅक्टरी जी आहे की त्याचं देखील काम हे टप्प्याटप्प्यानं पुढं जात आहे. आणि जे काही लातूरमध्ये एक्सप्रेस हायवेचे कामं झालेले आहेत याच्यामध्ये देखील त्यांचा पाठपुरावा हा महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. ह्या जमेच्या बाजू श्रंगारेजींच्या विचारात घेऊन कदाचित भारतीय जनता पार्टीने पुन्हा त्यांना रिपीट करण्यामध्ये दुसरा कोणता तर उमेदवार देण्यापेक्षा एक तोच जर रिपीट केला तर तो चेहरा मोदीजींचा देशभरामध्ये वाढत असणारा जो काही पाठिंबा आहे, मोदीजींचे जे काही गॅरंटीचे मुद्दे आहेत हे सगळे जमेची बाजू आपण काळजींबद्दल बोललो त्यांना दिले असेल. आणि काळगे साहेबांच्या बाबतीत मी बोललोच तुम्हाला की काँग्रेसनं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर तर आहे या ठिकाणी की लिंगायत मतदान हे आपल्याकडे कसं डायव्हर्ट करून घेता येईल हाच सर्वात महत्त्वाचा फॅक्टर डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यामध्ये काँग्रेसनं जमेची बाजू म्हणून या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. परंतु हे बाजू गृहीत धरत असताना काँग्रेसनी जे काही बाकीचं मतदान आहे दलितांचं याबाबत जे काही वर्कआउट करायला पाहिजे ते गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी बघतोय हे होत असताना दिसत नाही. आता शशिकांतजी पाटील म्हणाले की वंचितचं मागच्या निवडणुकीचं जर मतदान बघितलं तर प्रकाश आंबेडकरांनी एका सभेमध्ये राम गारकर सरांची उमेदवारी जाहीर केलेली होती आणि त्याच वेळेला असं हजारो लोकांच्या समोर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि निवडणुकीचं वातावरण निर्माण होण्यामध्ये मदत झाली होती. तशा प्रकारचं या निवडणुकीमध्ये कुठलंही वंचितचं या प्राबल्य वाढत असताना दिसून येत नाही. आणि डॉक्टर काळगे साहेबांना जे काही मतदान होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे ते मतदान कशा पद्धतीने घ्यायचं याचं प्लॅनिंग काँग्रेसचं आत्तापर्यंत दिसत नाही. त्यामुळे काळगे साहेबांची उमेदवारी देत असताना दलित मुस्लिम आणि लिंगायत आणि मराठा हे प्लस 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 करत काँग्रेस जात आहे. परंतु हे प्लस करत असताना ते प्लस करण्याचे जे गणित जुळवून घ्यायला पाहिजे ते गणित मात्र काँग्रेसने जुळवले नाहीत. उमेदवार जुळवला
पण जातीय फॅक्टरचे गणित अद्याप जुळले नाहीत, त्यामुळं वोट बँक ही बॅलेट पेपर पर्यंत कशी येईल याबाबत आणखीन ही चिंता आहे. ठीक आहे सर, अगदी थोडक्यात असं आहे की ही जी निवडणूक आहे ती कुठल्या मुद्द्याच्या आधारावरती लढली जाईल असं तुम्हाला दिसतंय? अर्थात महागाई बेरोजगारी सारखा एक नॅशनल इश्यू आहे, दुसऱ्या बाजूला मोदी फॅक्टर आहे, CAA NRC आणि राम मंदिराचा मुद्दा आहे, दोन्ही बाजूनं नॅशनल इश्यूज पुढे केले जातात. लातूरमध्ये नेमकं काय होईल, या नॅशनल इश्यूजना मोठं केलं जाईल का, लातूरकर याला ॲक्सेप्ट करतील का, की मग लातूरचे काही लोकल प्रश्न आहेत त्या आधारावरती ही निवडणूक लढली जाईल, एकंदरीत काय दिसेल प्रचारामध्ये? मुळामध्ये लोकसभा निवडणूक ही देशाची दिशा ठरवणारी निवडणूक असते, त्याच्यामुळे देशाच्या प्रश्नाचीच चर्चा मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये व्हायला पाहिजे. मात्र दुर्दैवानं प्रत्येक मतदारसंघामध्ये जातीची गणितं कशा पद्धतीने घालता येतील, हा उमेदवार दिला तर ही कुठल्या जातीला त्याचा फायदा होईल, किंवा त्या जातीचा उमेदवार दिला तर त्या जातीची मतं आपल्याकडे कशी वळवता येतील, याच्यावरच आपण आज मितीला राजकारण झालेलं बघतोय. खरं तर ही देशाची निवडणूक आहे, देशाची प्रश्न, देशाला दिशा देणारी ही निवडणूक आहे, आणि मागच्या 10 वर्षापासून आपण भाजपचं मोदी सरकार आपण बघत आलेलो आहोत. मुळामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघापुरतं बोलायला झालं, आता खरं तर तुम्ही मोठमोठे विषय NRC असेल, राम मंदिर असेल, 370 कलम असेल, किंवा आगामी समान नागरी कायद्याचा जो मुद्दा भाजपनं आपल्या अजेंड्यावरती ठेवलेला आहे, या विषयावर तर अनेक ठिकाणी चर्चा झाली असेल. पण मी लातूर लोकसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर लातूर लोकसभामध्ये आजही अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना असे म्हणजे मुख्यमंत्री असताना लातूरला रेल्वे सुरू झाली, ती लातूर ते धाराशिव असेल, धाराशिव पुणे मार्गे मुंबईला जाते, आणि तेव्हापासून जी लातूरला रेल्वे झाली, लातूर मुंबई, एकमेव रेल्वे आजही लातूरला आहे. दुर्दैवानं सांगायला झालं, मागच्या 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे. खरं तर एकतर्फी एक हाती सत्ता जनतेनं देशामध्ये भाजपला दिलेली आहे, मात्र लातूरची रेल्वे लातूर मुंबई ती फक्त एकच राहिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा भागीदार आला आहे. तर लातूरची ही रेल्वे, लातूरच्या हक्काची रेल्वे, मुंबई लातूर आता ही बिदरपर्यंत आठवड्यातनं 3 धावते, त्याच्यासाठीच खूप मोठं आंदोलन उभा टाकलं. मुळामध्ये उदगीरकरांचा, लातूर लोकसभेमध्येच उदगीर सुद्धा येतं, उदगीरकरांचा त्याला पाठिंबा होतो कारण त्यांची सोय झाली त्या ठिकाणी. पण लातूरहून जी गर्दी मोठ्या प्रमाणात पडते, त्या गर्दीला डायव्हर्ट करण्यासाठी एखादी दुसरी ट्रेन सुद्धा सुरू करता येऊ शकली असती. मुळामध्ये लातूरकरांचा बिदरला ट्रेन जाण्याचा विरोध नव्हता, आमच्या ताटातलं का नेलं, बिदरला तुम्ही रेल्वे द्या, बिदर मुंबई बिदरला वेगळी रेल्वे द्या. मात्र लातूरची हक्काची रेल्वे आणखीन एक लातूरला मिळायला हवी होती, ती आजही मिळालेली नाही आहे. लातूरचे खासदार मग ते सुनील गायकवाड असतील किंवा सुधाकर शृंगारे असतील, त्यांनी त्यासाठी प्रयत्न निश्चितपणे केले असतील, पण आज मितीलाही ती लातूरची रेल्वे लातूरच्या पारड्यात पडू शकलेली नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण चौपदरीकरणाचा मुद्दा म्हणतो की सगळीकडनं मोठमोठे हायवे झालेत, लातूरमध्ये सुद्धा झालेत, पण लातूरला पुण्याला जाण्यासाठी जो सोपा मार्ग आहे लातूरहून टेंभुर्णी, हा मार्ग अद्यापही गुलदस्त्यात आहे, तो अजूनही चौपदरीकरणाच्या मार्गावर लागलेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची 2-3 वर्षाखाली सभा झाली लातूरच्या टाऊन हॉलवरती, तिथंसुद्धा त्यांनी आश्वासन दिलं, मात्र अजूनही त्या कामाला गती मिळालेली नाही. मागच्या काही महिन्यापूर्वीसुद्धा नितीन गडकरी लातूरला येऊन गेले, त्यावेळेस त्यांनी याचा आढावा घेतला आणि त्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे, मात्र अजूनपर्यंत लातूरच्या हक्का, लातूरचा जो म्हणजे खरं तर लातूर पुणे हा वाहतुकीचा मार्ग खूप बिझी मार्ग आहे, त्या मार्गावर अजून चौपदरीकरणाचं काम झालेलं नाही. त्याच्यामुळे लातूरकरांना लातूर औसा सोलापूर असा जवळपास 45 ते 50 किलोमीटर लांबून हायवे गाठावा लागतो, हा सुद्धा मार्ग परिपूर्ण झालेला नाही. पाण्याचा प्रश्न जैसे ते आहे, 2016 लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला, त्याची देशातच नाही जगभरात चर्चा झाली, त्या पाण्याचं काय झालं? भाजपच्या नेत्यांनी इथे येऊन आश्वासनं दिली की उजनीहून पाणी आणू, फक्त भाजपचेच नाहीत, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, प्रत्येक पक्षाचा नेता इथं येतो आणि तुम्हाला उजनीचं पाणी आणून देतो म्हणून गाजर दाखवून लातूरकरांचे मते मिळण्याचा प्रयत्न करतात. या सर्व पक्षीय नेत्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही लातूरचा हा पाणी प्रश्न सोडवणार आहेत की नाही? किती वर्ष लातूरकरांनी पाण्याचे सटके सहन करायचे? आपण आज चंद्रावरती गेलोत पण लातूरसारख्या ठिकाणी आजही पाणी नाही, जिथं देशभरातनं राज्यातल्या अनेक ठिकाणून गाव भागातनं इथं विद्यार्थी येतात, शिक्षणाचं मोठं माहेरघर, मराठवाड्यातलं ऑक्सफर्ड म्हणून लातूरकडे बघितलं जातं आणि लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आहे. मग या पॅटर्नला जर आणखीन पुढे न्यायचं असेल तर किमान मूलभूत सुविधा तर लातूरला मिळेल, त्याच्यामुळे लातूरचा हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, रस्ते व्यवस्थित व्हावेत, लातूर पुणे हा चौपदरीकरणाचा मार्ग आहे तो कम्प्लीट व्हावा, आणि अधिकाधिक लांब पल्ल्याच्या रेल्वे फक्त मुंबईपुरतंच नाही तर लातूरहून हैदराबाद असेल, तिरुपती असेल किंवा आणखीन मोठ्या शहरांना कसं लातूरचा हा रेल्वे मार्ग जोडता येईल त्याच्यासाठी सुद्धा खासदारांनी प्रयत्न करावेत. आता येणारे खासदार हे विकासाभूमिकच असतील अशी अपेक्षा लातूरकर करून त्यांना मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे. सर, असं आहे की सरांनी बरेच मुद्दे मांडले, अर्थात तुम्हाला काय वाटतंय की
लातूरकरांचे हे प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे हे प्रश्न आहेत, तरुणांचे हे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा मुद्दा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तुम्हाला अजून काय दिसतंय अगदी थोडक्यात सांगा की लातूरकरांचे हे प्रश्न कुणी येऊ निवडून त्यांनी ते मिटवले पाहिजेत. बघा, लातूरची ओळख ही राजकीय पॉलिटिकल लीडर मुळे तर आहेच, पण त्याच्या पलीकडे आणखीन एक मोठी ओळख आहे, ती म्हणजे लातूर हे तूर आणि सोयाबीनमध्ये उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा आहे, आणि दुसरं म्हणजे एज्युकेशनल हब आहे लातूरमध्ये. आता 2014 ते 2024 या 10 वर्षात भाजपची म्हणजे क्लिअर फुल मेजॉरिटी सरकार होतं, खरं आणि दोन्ही वेळेस इथून भाजपचे खासदार निवडून आलेले होते. तर खरं तर त्यांनी एम्स खरी तर फार मोठी संस्था आहे, पण कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर एम्सपेक्षा छोटीशी कुठली संस्था किंवा IIT IIM त्या पण जरी मोठ्या असल्या तरी ॲटलिस्ट एक सेंट्रल युनिव्हर्सिटी तरी लातूरमध्ये व्हायला पाहिजे होती, ती कुठेही झालेली दिसत नाही. त्याच्यानंतर लातूरचं एअरपोर्ट, आता तुम्ही काल म्हणजे आज बातम्यात पाहिलं असेल, काली बातम्यात पाहिलं असेल, केवळ रात्रीचं टेकऑफची सुविधा नसल्यामुळे राहुल गांधींना इथं मुक्काम करावा लागला. 10 वर्षात तिथं उडान योजनेमध्ये समाविष्ट करता आलाच नाही, ते सोडा जाऊ द्या, पण ॲटलिस्ट त्याचं काम करून तरी ते नाईट टेकऑफला नाईट लँडिंगची व्यवस्था तरी करायला पाहिजे होती का नाही, कारण इथून लातूरून मुंबईला दिल्लीला आणि राज्यातील इतर ठिकाणी देशातील इतर ठिकाणी जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लातूर एक व्यापारी शहर आहे, तुम्ही जर लातूरचा इतिहास काढला तर तुम्हाला असं जाणवेल की हे लातूर एक मोठं आणि व्यापारी शहर आहे, त्याच्यामुळे नगरी बाजारपेठ आहे इथं. तर तूर संशोधन केंद्र एखादं तुरीवर आधारित आणखीन काही उद्योगधंदे केंद्र सरकारच्या माध्यमातून आले असते, तर सोयाबीन वर प्रक्रिया करणारे आणखीन काही उद्योग आले असते, तर इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं असतं, शेतकऱ्यांना आणखीन 2 पैसे जास्तीची मिळाले असते, कारण एक हेल्थी कॉम्पिटिशन क्रिएट झालं असतं, त्याच्यामधून सगळ्यांचाच फायदा झाला असतं, पण असं काय होताना दिसलं नाही. आता बेसिक ज्या गरजा आहेत, म्हणजे आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की इथं मुंबईला जायला एकच ट्रेन आहे आणि तिकडून पण एकच ट्रेन आहे, तर लातूरला यायचं झालं तर एक तर ट्रॅव्हल्स नाही यायला लागेल, किंवा मग त्या ट्रेनचीच वाट बघावं लागेल, किंवा मग तुम्हाला एक तर सोलापूरला जावं लागेल नाही तर नांदेडला जावं लागेल, मग ते तिथून परत कनेक्टिव्हिटी म्हणजे प्रगत तर आहे पण कनेक्टेड नाही, अशी अवस्था झाली आहे लातूरची. तर आता राजकीय प्रश्नाकडे आपण येऊयात. असं आहे की या इलेक्शनमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणाला रिमोट कंट्रोलच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलला, पण थोडं अस्पष्टही बोलला तुम्ही, पण असं आहे की एका बाजूला संभाजी पाटील निलंगेकर आहेत, दुसऱ्या बाजूला अमित देशमुख आहेत, त्या निवडणुकीमध्ये हे दोन चेहरे प्रमुख आहेत, तुम्हाला काय दिसतंय या निवडणुकीमध्ये कोण ट्रम्प कार्ड ठरेल, या नेत्यांच्या पलीकडेही कुठला नेता हा निर्णायकी ठरेल असं दिसतंय या निवडणुकीमध्ये? एकंदरीतच लातूरचं राजकारण हे दोन नेत्यांच्या भोवती, लातूर जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर नेतृत्व करणारा नेता जर कोण असेल लातूर जिल्ह्यामध्ये तर संभाजीराव पाटील निलंगेकर हे भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं नेतृत्व करतात, ते पालकमंत्री होते, त्यामुळं त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जातं. आणि त्याच पद्धतीनं पारंपरिकरित्या देशमुखांनी लातूर जिल्ह्यावरती गेल्या अनेक वर्षापासून विलासराव देशमुख यांनी राज्य केलेलं आहे. लातूर जिल्ह्याकडे देशातील लोक ज्या आशेनं पाहतात की विलासराव देशमुख यांचा जिल्हा असं म्हणूनच पाहतात, आणि तीच मूस हातात घेऊन आमदार आता विद्यमान आमदार आहेत, ते पालकमंत्रीसुद्धा होते की अमित देशमुख यांनी ती मोठ बांधण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीवरती या दोन्ही नेत्यांची मागच्या टर्ममध्ये सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्येच खऱ्या अर्थानं निवडणूक लढवण्याचं आणि राजकारण पेटवण्याचं काम हे दोन्ही नेते जिल्ह्यामध्ये करत होते. उमेदवार जरी कोणी असला तरी संभाजी पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने अमित विलासराव देशमुख हे जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी अग्रेसर होते. आणि आत्ता जरी या ठिकाणी सुधाकर श्रंगारे हे विद्यमान खासदार आहेत हे जरी विजयी झाले तरी याचं श्रेय हे संभाजी पाटील निलंगेकर यांनाच जाणार आहे. आणि जर काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे निवडून आले तर याचं 100% नाही 200% श्रेय अमित विलासराव देशमुख यांना जाणार आहे. कारण अमित विलासराव देशमुख यांच्यामुळेच डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि ते जबाबदारी घेऊन त्यांना निवडून आणतील या आशेनं काँग्रेसनं त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे. त्यामुळे डॉक्टर शिवाजीराव काळगे जर भविष्यात या ठिकाणी निवडून आले तर त्याचं 100% श्रेय हे अमित विलासराव. सर, शेवटचे काही प्रश्न आहेत, थोडासा सोप्पा पण अडचणीचाही प्रश्न आहे.
अर्थात अमित देशमुख हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी मध्यंतरी चर्चा होती. अशा चर्चा पसरवल्या गेल्या का, वस्तुस्थिती आहे का, हे तर जाणून घेणारच आहे. पण दुसऱ्या बाजूला अशी एक चर्चा होताना आपल्याला दिसते ती अशी की इथले जे खासदार आहेत त्या खासदाराची सीट ही लूज द्यायचा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूनं विधानसभेला फायदा करून घ्यायचा अशाही दबक्या आवाजामध्ये चर्चा ऐकायला भेटल्या. हा एकंदरीत प्रोपगंडा आहे की मग खरंच यामध्ये काही वस्तुस्थिती आहे? कसं आहे, राजकारण म्हटलं की राजकारणाला त्याला गेट नसतं आणि त्याला दिशाही नसते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं सोयीनुसार या चर्चा करत असतात. आपण जसं म्हटलं जातं की अमित देशमुख हे भाजपात जाणार का, अशाही चर्चा होत्या आणि त्या चर्चांना स्वतः अमित देशमुखांनीही उत्तर दिलं, पण ते लातूरमध्ये दिलं, ते सांगलीमधल्या एका कार्यक्रमात दिलं की लातूरची घडी म्हणजे बाभळवेची घडी ही कुठे हल्ली नाही आणि कुठे जाणार नाही. आणि दुसरा मुद्दा तुम्ही लूज उमेदवार जो म्हटला, तर अशा या चर्चा लातूरमध्ये कायम होत आलेल्या आहेत. मात्र मागच्या 2 दशकाहून अधिक काळापासून मी लातूरमध्ये पूर्ण वेळ पत्रकारिता करतो. लातूरचे आता जे विद्यमान उमेदवार आहेत शिवाजी काळगे, ह्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी म्हणजे सहज प्रत्येकजण लातूरकर चर्चा करतात असं म्हणायचे की काँग्रेसनं बाय दिला की काय, अशी सिच्युएशन असायची. कारण काँग्रेसचा उमेदवार म्हणजे कुठून तरी आयात होऊन आलेला, म्हणजे 2014 जर सोडलं तर 2009 आणि 2019 हा बाहेरूनच उमेदवार इथं आला होता. त्याच्यामुळं लातूरमध्ये काँग्रेसला चांगला उमेदवार मिळतो की नाही अशी सुद्धा चर्चा व्हायची. आणि भाजपची जागा ही 2024 सहज निघेल असं शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यापूर्वी बोललं जात होतं. मात्र ही उमेदवारी दिल्यानंतर लातूरची जी जागा आहे ती आता चुरशीमध्ये आलेली आहे. इथं रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळं आपण जे प्रश्न विचारले त्याच्या चर्चा या कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही त्या चर्चा राहणार आहेत. या चर्चा कायम राजकारणामध्ये होत असतात. राजकारणामधल्या अशा चर्चांना नेमकी हवा कुठून मिळते आणि ही हवा कुठल्या दिशेला जाते ही कधीच काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अशा चर्चांना कधी विरामही मिळणार नाही. मात्र याला खऱ्या अर्थानं उत्तर हे ते राजकारणीच व्यवस्थितपणे देऊ शकतील. आणि मग अमित देशमुखांनीही त्याला उत्तर दिलेलं आहे. अशोक चव्हाणांची चर्चा व्हायची, अशोक चव्हाणांची पण चर्चा ती निरर्थक आहेत असंच म्हणायचे. मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर आता अमित देशमुख आणि देशमुख कुटुंबियाचाही नंबर लागणार असंच प्रत्येकालाही वाटायचं. लातूरमध्ये सुद्धा त्या चर्चांना मोठ्या प्रमाणात म्हणजे काय म्हणतात त्याला होरा आला होता चांगला. आणि आम्हालासुद्धा आम्हा पत्रकार मित्रांना सुद्धा त्यावेळेस अनेक काँग्रेसच्याच मंडळींनी फोन केले की आमचे नेते जाणार आहेत का. म्हटलं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही माहिती नाही आणि ती माहिती फोल आहे किंवा फेक आहे, चुकीची आहे, स्वतः अमित देशमुखांनीच स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं आजच्या घडीला तरी असं काही, तुम्ही जे प्रश्न विचारलेत किंवा साटलोट लोकसभेची जागा तुमची विधानसभेची आमची, असं काही चित्र लातूरमध्ये पूर्वी नव्हतं, आजही नाही. भविष्यातलं राजकारण कुठल्या दिशेला जातं हे महाराष्ट्रामधल्या मागच्या काही वर्षापूर्वीच्या ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्याच्याहून भविष्यातलं राजकारण कुठल्या दिशेला जाईल तसं भाकीत करणं एवढं मी मोठा म्हणजे ज्योतिषी पण नाही किंवा तसं कुठलं सांगता येत नाही. तुम्ही विस्तृतपणे सांगितलं, अर्थात हा पण मुद्दा म्हणजे अशोक चव्हाणांचा तुम्ही मुद्दा घेतला, राजकारण्यांचं नाही कधी हो होईल हे सुद्धा सांगता येत नाही. शेवटचा अगदी प्रश्न आहे काय, मोदी फॅक्टर इथं वर्क होताना दिसतोय का तुम्हाला? सध्याच्या घडीला मोदी फॅक्टरच्या बाजूनं लोक दिसत आहेत का तुम्हाला की मग मोदी विरोधाचा फटका इथं भाजपला बसताना दिसतोय? अगदी थोडक्यात, मोदी फॅक्टर 2014 जो होता तो यावेळेला दिसत नाही. आणि ज्या पद्धतीनं त्याचा जर फटका म्हणाल तर 100% भाजपलाच फटका बसेल. सर आता असं आहे, एकदम शेवटचा प्रश्न आहे, उमेदवार 2 आहेत, शिवाजी काळगे आहेत, दुसऱ्या बाजूला सुधाकर शृंगारे आहेत, दोन्हीपैकी कुठल्या उमेदवाराच्या दिशेनं ही जी निवडणूक आहे ती जाताना दिसते सध्याच्या घडीला, तर आपण म्हणू शकतो असं काय ना की डॉक्टर काळगे हे स्वतः एक नेत्रशल्य विशारद आहेत, दुसरे स्थानिकचे आहेत आणि गेली 26 वर्ष ते लोकांच्या संपर्कात आहेत. आता ते मर्यादित का होईना, म्हणजे रुग्णांच्या सेवेत का असणं, आपण संपर्कात आहे. आणि शृंगारे साहेब मागचे 5 वर्ष खासदार होते, पण त्यांचा मनावर असा जनसंपर्क नव्हता. आता बऱ्याचशा तालुक्यामध्ये मी फिरलोय तर मला असं जाणवलं की तिथल्या बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की जनसंपर्कच नव्हता, कोरोना असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा आणखीन काय म्हणजे अवकाळी पाऊस वगैरे असं. तर मला असं थोडासा एज डॉक्टर काळगेंच्या बाजूने दिसतोय. तुम्हाला सर काय वाटतं? अगदी थोडक्यात एकदम एकंदरीत हा मुद्दा तुम्ही स्किपही करू शकता, मात्र जनतेचा जे आहे, मी पहिल्यांदाच सांगितले तुम्हाला की या ठिकाणी विद्यमान खासदाराच्या विरोधात जेव्हा उमेदवार काँग्रेसने दिला त्या दिवशीपासूनच ही जागा रेसमध्ये आलेली. आणि आज एज जर तुम्ही घ्यायचं सांगत असाल तर मी आत्ताच बोललो
की 2014 जी लाट होती ती लाट लातूर जिल्ह्यामध्ये कुठून दिसून येत नाही. जर फटका बसलाच तर भाजपला बसणार. सर तुम्हाला काय दिसतंय? खरं तर 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. आपण आजच याचं म्हणजे कुणाच्या बाजूने ओघ आहे असं सांगणं थोडस घाईचं ठरेल, धारिष्ट होईल. मुळामध्ये ही लढत रंगतदार अवस्थेच्या मध्ये आहे. भाजपची जी आता जसं दीपरत्नजींनी सांगितलं की 2014 मोदींची लाट होती, 2019 होती, ती आता दिसत नाहीये. तर 2024 ही निवडणूक तशी भाजपला सोपीही नाहीये. मी असं ह्याच्या म्हणजे विस्तृतपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ही लढत रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि याचा निकाल हा धक्कादायक सुद्धा लागू शकतो अशी परिस्थिती आहे. तर एकंदरीतच या नोटवरती आपण थांबूयात. ही जी निवडणूक आहे ती धक्कादायक निकाल देईल असं देखील सरांना वाटतंय. एकंदरीत आपण बऱ्याच मुद्द्यावरती बोललो. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, इथं कसा फटका बसू शकतो, जातीय कॅल्क्युलेशन्स इथली कसे असू शकतात, राजकीय ट्रम्प कार्ड इथं कोण ठरू शकतं, कोणाच्या हातात इथला रिमोट कंट्रोल आहे, या सगळ्या बाबतीत आपण विस्तृतपणे बोललो. तुम्हाला या सगळ्या चर्चेबद्दल विश्लेषणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला मात्र कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मग तुमच्या लेखी लातूरचा पुढचा खासदार कोण असावा हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.